नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। पत्नी वारंवार दारूची नशा करते या रागातून पतीने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या भांडणात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेची अधिक माहिती बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांनी दिली आहे। पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीचा बोरगाव पोलिसांनी अवघ्या 6 तासात छडा लावून त्यास खुनाच्या संशयात ताब्यात घेतले आहे। या घटनेचा तपास सुरू असताना घटनास्थळी देशी दारूच्या 300 बॉटल आढळून आल्याने बेकायदा दारूचा साठा केल्याप्रकरणी देखील बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागठाणे गावात एक महिला मृतावस्थेत आढळल्याचं आम्हाला माहिती मिळाली। आम्ही सदरची घटना वरिष्ठांना कळवून तात्काळ घटनास्थळी दाखल झालो। घटनास्थळी गेला असता मालती बबन गायकवाड नावाच्या 55 वर्षाची महिला मृतावस्थेत आढळून आली। त्याची सविस्तर पाहणी केली असता त्यांच्या डोक्यावरती अंगावरती वार झालेले दिसून आले आणि हा सदरचा खुनाचा प्रकार असल्याचे आम्हाला लक्षात आले। त्या अनुषंगानं अधिक चौकशी करत असता आम्हाला त्यांचे पती बबन बाबूराव गायकवाड वय 60 वर्ष यांचा संशय आम्हाला आला। त्या अनुषंगानं आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा कबूल केलेला आहे। तर त्यांना ह्यामागचा हेतूची आम्ही अधिक चौकशी केली असता पत्नी ज्या आत्ता मयत झालेल्या आहेत त्यांना दारू पिण्याचं व्यसन होतं आणि आरोपी बबन गायकवाड यांना याबाबत ते आवडत नव्हतं। काल रात्री याच अनुषंगानं यावरून त्यांची कंटिन्यू भांडणं होत होती। काल परत भांडणं झाली। त्या भांडणामध्ये वाद जास्त विकोपास गेला आणि त्यांनी लाकडी दांडक्यानं त्याच्या डोक्यात अंगावरती वर्मी घाव मारून त्यांचा खून केला। या घटनेमध्ये त्या घरामध्ये काही दारूच्या बॉटल सापडल्या आहेत मोठ्या प्रमाणात। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना घटनास्थळाची पाहणी करत असताना आम्हाला एक पत्र्याची पेटी आढळून आली। त्या पत्र्याच्या पेटीमध्ये आम्ही पाहिलं असता त्या पत्र्याच्या पेटीमध्ये 3 देशी दारूचे बॉक्स जवळपास 390 ml देशी दारूच्या बॉटल्स आम्हाला आढळून आल्या। त्याबाबतीत आम्ही आरोपीकडं सखोल चौकशी केली असता आरोपीने सदरचा माल हा नागठाणेतील अविनाश साळुंके याचा असल्याबाबतचं सांगितलं। त्याबाबतचा स्वतंत्र गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल करत होता।